आता ती सिलेंडर्स नाही आहेत, पण गोष्टी तशाच आहेत, आजी तशीच आहेत आणि आजोबाही तसेच आहेत. आय एम शुअर इथे जेवढ्या आजी आजोबा आई बाबा आहेत, ते आपल्या लहान मुलांना आपण ऐकलेल्या गोष्टी थोड्याशा मोडतोड करून, थोड्याशा त्यात काहीतरी भर घालून, एखाद दुसरी गोष्ट जोडून आजही सांगत असतात. कारण मला असं वाटतं की माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये जे बाकीचे सगळे फरक आहेत, त्यातला एक महत्त्वाचा फरक मला नेहमी हा वाटतो की माणूस म्हणजे गोष्ट ऐकणारा आणि गोष्ट सांगणारा प्राणी. मग कधी कधी ते गोष्ट एखादी खूप मोठं महाकाव्य असतं महाभारतासारखं, कधी कधी तो व्हॉट्सॲपवरचा विनोद असतो. पण घडलं काय आणि कोणाबद्दल आणि कोणाच्या बाबतीत हे ऐकण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असते. हा आमचा कार्यक्रम म्हणजे गप्पा गोष्टींचा कार्यक्रम नाही, कारण ह्या कार्यक्रमात गप्पा नाही आहेत, पण ह्या कार्यक्रमात गोष्टी. आणि त्या गोष्टी म्हणजे मराठीतलं जे अभिजात साहित्य आहे त्या साहित्यातून निवडलेल्या गोष्टी आहेत. तसं पाहायला गेलं तर ही चावडी आहे, गावचा पार आहे, तिथे चार माणसं बसून गोष्टी सांगतात एकमेकांना, लोक गोष्टी ऐकतात, त्या गोष्टींचा आपण आनंद घेतो. आणि ती गोष्ट ऐकण्यात गंमत ही असते की ती गोष्ट सांगत असताना ऐकणाऱ्याच्या डोक्यात त्याची त्याची गोष्ट त्याला दिसत असते. तर हा पार आहे असं समजा, गोष्टीच सांगणार आहे, पण त्या गोष्टी म्हणजे मराठी साहित्य ज्यांच्यामुळे समृद्ध झालं अशा लेखकांच्या आणि लेखिकांच्या गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट तुमच्यासमोर सादर करते सीमा देशमुख, मंगला गोडबोले यांची पायरी. स्टेजची ती पायरी बघितलीस, फार डेंजर दिसते ती, सांभाळून चढा म्हणजे झालं. हॉलमध्ये शिरतानाच आप्पा म्हणाले, पण प्रतिभाच्या का आधी डोक्यात शिरले रे. घरून निघाल्यापासून तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्यात प्रथमदर्शनी हा हॉल अंगावर आल्यासारखा झाला. त्या झिरमिळ्या, ती सजावट, ती रोषणाई, ती ऐब्बास तरुण तरुणींची लगबग, ती हसणी खिदळणी चित्कार, ते कृत्रिम सुगंधाचे भपकारे, आणि ह्या साऱ्यात आप्पांच्या अत्यंत नैसर्गिक मार्गदर्शनाचा, सूचनांचा आणि इशाऱ्यांचा भडीमार. कोपराने तिच्या खांद्याला ढोसत आप्पा पुन्हा म्हणाले, मी काय म्हणत होतो, स्टेजची पायरी डगमगणारी दिसते. हां, कुठली? प्रतिभा पदर ठाक ठीक करत होती. नव्या पिक्चरच्या लॉन्चिंगचं ते एवढं मोठं पोस्टर दिसत नाहीये का तुला, त्याच्या खालची ती पायरी? हां, त्या पोस्टरच्या सेंटरला उभं राहून भाषण करायचं बरं का, प्रत्येक फोटोत पोस्टर यायलाच हवं, पण त्यापूर्वी स्टेजवर चढताना जपायला हवं. काय बरोबर आहे, आपल्या पदराच्या दोन्ही टोकांची लांबी अगदी सारखी आहे याबद्दलची ही प्रतिभाची पसंती होती. पण आप्पांनी ती स्वतःलाच दाद समजून अलगद झेलली. चेकाळल्यासारखं म्हणाले, आपलं असं असतं बाबा, मायन्यूटेस्ट डिटेल सुद्धा बाहून ठेवायचे. खरे, तू चान्स घेऊच नकोस, बाजूला ती दोरी आहे ना, तिला धरूनच चढ ती पायरी. कुठे? साईड लाग डावीकडे, ती बघ ना.